नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आपला चित्र वाचनात्मक पाठ हा आपला पहिला पाठ होता, तो आपण आता बघणार आहोत. वर्ग दुसरा, थोडे पक्के करूयात चित्र वाचन. चित्र बघ, चित्रात काय काय दिसते ते सांग. आता तुम्हाला काही चित्र दिसतील त्याविषयी थोडी माहिती मी तुम्हाला देईल. आंधळी कोशिंबीर. आंधळी कोशिंबीर हा खेळ तुम्ही बऱ्याच वेळा खेळला असाल. एका मुलाच्या मुलीच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात येते आणि त्याला आजूबाजूचे काहीही दिसत नसताना आपल्या खेळातल्या मुलाला पकडायचे असते, असा हा खेळ आहे. हा खेळ सांघिक खेळ आहे. आता खडे खेळणे. खडे खेळणे किंवा सागरगोटे खेळणे, खड्यासारखेच सागरगोटे घेऊन मुलं खेळतात. एक खडा वर टाकायचा आणि वर खडा असतानाच खालचा खडा उचलायचा, अशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो. पहिल्यांदा एक खडा उचलायचा, नंतर दुसऱ्या वेळेस दोन खडे उचलून वरचा खडा झेलायचा, अशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो. आपण शाळेतसुद्धा सागरगोटे आणलेले आहेत आणि आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. आता आपण पुढचा खेळ बघूयात. विटीदांडू. विटीदांडू हा खेळ, एक दांडू असतो आणि एक छोटीशी लाकडाची विटी असते. हा खेळ विद्यार्थी मुलं अंगणामध्ये मैदानात खेळतात. कबड्डी. कबड्डी हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. दोन बाजूला दोन संघ उभे असतात आणि एक मुलगी राज्य घ्यायला येते आणि तिने समोरच्या गटातील विद्यार्थ्याला दोन किंवा तीन जणांना पकडून परत आपल्या जागी जायचं असतं. याप्रमाणे हा कबड्डी हा खेळ असतो. आता आपण माझे खेळ, असंच अजून काय खेळ आहेत ते बघूयात. इथे तुम्हाला क्रिकेट. क्रिकेट म्हणजे चेंडूफळी, मामाचं पत्र हरवलं, ठिकरी पाणी आणि पतंग असे वेगवेगळे खेळ दिसत आहेत. त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊयात. क्रिकेट, चेंडूफळी. आता हे क्रिकेट हा खेळ तुम्ही सगळ्यांनी बघितलाच आहे. त्यामध्ये स्टंप, त्याला मराठीत यष्टी म्हणतात, बॉल, चेंडू आणि बॅट अशा वस्तू क्रिकेट खेळताना लागतात. यामध्ये 11 खेळाडू असतात आणि दोन संघ मिळून हा खेळ खेळतात. हा सांघिक खेळ आहे. आता आपण पुढचा खेळ बघूयात. मामाचं पत्र हरवलं. हा खेळ तुम्ही बऱ्याच वेळा खेळलेला आहात. गोल करून विद्यार्थी बसतात, एक जण रुमाल घेऊन गोल फिरतो आणि बाकीचे मामाचं पत्र हरवलं, मामाचं पत्र हरवलं अशा पद्धतीने म्हणत असतात. मग तो विद्यार्थी एका विद्यार्थ्याच्या मागे रुमाल टाकतो. त्या विद्यार्थ्याने उठून रुमाल टाकलेल्या विद्यार्थ्याला पकडायचे असते. आता हा ठिकरी पाणी खेळ आहे. अशा पद्धतीने चौकोन आखतात, फरशीचा तुकडा घेऊन तो असा टाकून तिथपर्यंत लंगडी घालत जायचं आहे. अशा पद्धतीने हा ठिकरी पाणी हा खेळ खेळतात. आता पतंग उडवायचा आनंद तर आपण शाळेत घेतलेला आहे आणि पतंग तुम्ही सगळे उडवताच. हा पतंग उडवतायत मुलं. आता तुम्हाला काही चित्र दिसत आहेत, क्रिकेट सामन्याचं, फुटबॉलचं, हे तुम्हाला सगळे खेळ माहिती आहेत. गोट्या खेळताना मुलं दिसत आहेत. लगोरी. हां, लगोरी पण तुम्हाला माहिती आहे. एकावर एक दगड ठेवून ती लगोरी फोडायची असते. आता पुढे
काही खेळ दिले आहेत, ते खेळ कोणते आहेत ते तुम्हाला ओळखायचे आहेत। आता या पाठाची वर्कशीट तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात मी नंतर पाठवते। धन्यवाद।